बावनकुळे साहेबांनी सगळा विषय आपल्यापुढे मांडलाय. आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशोकराव नेत्यांना तिसऱ्यांदा रेकॉर्ड मताने निवडून आणायचं आहे, त्याकरता आपण सगळे एकत्रित झालो. ही लढाई अशोकराव विरुद्ध काँग्रेस अशी नाही, ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे. आता मला सांगा, देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हाती दिलं पाहिजे की राहुल गांधींच्या हाती? कुणाच्या? कुणाच्या? मोदीजींच्या हाती जर द्यायचं असेल तर मोदीजींचं नाव आल्यानंतर ज्यांचा हात वर होतो ते अशोकराव नेते आपण या ठिकाणी निवडून दिले पाहिजे.